नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लता भोसले नागेश करजगे ऑर्किड स्कूलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे आणि विविध सणसुद्धा आपण साजरे करत असतो. भारत देशामध्ये विविध सण साजरे करत असताना सर्व जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक एकत्र येत असतात. हा सण आपण साजरा करत असताना सगळे उत्साहाने हा सण साजरा करतो. मग कोणकोणते सण आपण साजरे करतो? दिवाळी आहे, दसरा आहे, ईद आहे, क्रिसमस आहे, इतके विविध सण आपण आपल्या देशामध्ये साजरे करत असतो. पण आणखी एक सण आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो, की आपण तो उत्साहाने साजरा करतो. प्रत्येक सण साजरा करण्यामागं काहीतरी हेतू असतो, तसाच हा सुद्धा सण साजरा करण्यामागे काहीतरी हेतू आहे. कोणता असेल ओळखा बरं? बैलपोळा. अगदी बरोबर आहे. आपण यावर आधारित निबंध पण अभ्यासलेला होता, नाही का? या बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना सजवलं जातं, त्यांना गोड पदार्थ खायला दिले जातात. मग हा सण कुठे साजरा केला जातो, कशा पद्धतीने साजरा केला जातो, ते आज आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी इयत्ता 5वीचं जे सुलभ भारती पुस्तक आहे ते सगळ्यांनी समोर ठेवायचं आहे आणि पान नंबर 14 काढायचं आहे. आणि ज्या ज्या वेळेस मी तुम्हाला कठीण शब्द सांगणार आहेत तर त्याच्याखाली अधोरेखितसुद्धा तुम्हाला करायचं आहे, बरं का? आठवते तुम्हाला मी यावर आधारित निबंधसुद्धा घेतलेला होता. बघा, आपण बैलपोळ्याचं महत्त्व पाहत असताना बैलपोळा हा सण का साजरा केला जातो, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे हे अभ्यासत होतो. बघा, वर्षभर बैलांकडून आपण काम करून घेतो, नाही का? शेतातील सगळी कामं हा बैल करत असतो, कष्टाची कामं हा बैल करत असतो. आणि हे करत असताना त्याची जाणीव म्हणून एक दिवस त्याला सुट्टी दिली जाते. म्हणजेच काय? त्या दिवशी त्याला काहीच काम करायला सांगितलं जात नाही, त्याला शेतात नेलं जात नाही, कोणतेही कष्टाचं काम त्याला करायला सांगितलं जात नाही. मग काय केलं जातं? की त्याला सकाळी सकाळी स्वच्छ आंघोळ घातली जाते. नऊ घालणं म्हणजे आंघोळ घातली जाते आणि त्याला छानपैकी सजवलं जातं. बघा, आपणही सण आला की आपण पण नटतो थटतो की नाही, आपल्यालाही वाटतं आपण छान दिसलं पाहिजे. तसंच या बैलालाही त्याचे जे मालक लोक असतात, त्याला जे सांभाळणारे असतात, ते त्याला सजवत असतात. मग हा बैलपोळा सण कसा साजरा केला जातो ते आपण या कवितेमधून आज अभ्यासणार आहोत. चला तर पाहूया इयत्ता 5वीचा जो पाठ आहे, पाठ 10वा बैलपोळा. जी कविता आहे ती आज आपण अभ्यासणार आहोत. आणि ही जेव्हा मी कविता सांगते विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस मी कठीण शब्द तुम्हाला सांगणार आहे, तर तिथं तुम्हाला अधोरेखितसुद्धा करायचं आहे, बरं का? बघा, सण बैलांचा आज पोळा. कोणता सण होता त्यांचा? पोळा हा सण आहे. गोठ्यातील बैल नाव घाला. गोठ्यातील, बघा या ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये दिसते का तुम्हाला, हे बैल कुठं आहेत? गोठ्यामध्ये आडोसा. जसं आपण घरामध्ये राहतो तसं त्यांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे हे काय आहे? गोठा या ठिकाणी आहे. मग या गोठ्यातल्या बैलांना काय करा? नाहू घाला. इथं दिसते ना, नाहू घाला म्हणजेच आंघोळ घालणे. मग हे दोघे पण मिळून याला काय करतायत? आंघोळ. नाहू घालणे म्हणजे इथं अधोरेखित करा, नाहू घालणे म्हणजेच आंघोळ घालणे. गोठ्यातील बैल नाहू घाला, मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. बघा, हां, मखमली झुली म्हणजेच मऊ मऊ अशी झुली, म्हणजेच बैलाच्या अंगावर टाकणारं रंगीत जे कापड आहे. इथं दिसते का बघा बरं तुम्हाला, या ठिकाणी दिसते की नाही, ही झुली त्याच्या अंगावर टाकली जाते. आणि रंगीत शिंगे म्हणजे आणि त्याची शिंगं काय केली जातात? रंगवली जातात वेगवेगळ्या रंगाने, लाल रंगाने, पिवळ्या रंगाने, हिरव्या रंगाने ही शिंगं काय केली जातात? रंगवली जातात. कपाळी बांधली रेशमी बाशिंगे, इथं आहे बघा, कपाळाला काय केलेलं आहे? रेशमी बाशिंग बांधलेलं आहे. बाशिंग म्हटले की आपल्याला अनुभव पण घेतला असेल बघा, बाशिंग कुठं कुठं दिसून येतं आपल्याला? लग्नामध्ये बांधतात की नाही, नवरा नवरीला बाशिंग असतं बघा.
अगदी तशाच प्रकारचं इथं आहे बघा या चित्रामध्ये दाखवलेले बाशिंग बांधलेलं दिसून येतं, म्हणजे त्यांना सजवलं जातं। ढवळ्या पवळ्या सजले धजले, बघा ढवळ्या पवळ्या म्हणजे ही दोन बैल त्यांची जोडी आहे। ढवळ्या पवळ्या सजले धजले म्हणजे अगदी नटून थटून अगदी तयार झालेले आहेत, म्हणजे सजले धजले म्हणजे तयार होणे। गावभर बघा मिरवू लागले, मग काय केलं जातं, त्यांना सजवलं जातं आणि गावभर त्यांची मिरवणूक काढली जाते। आपल्याला हे दृश्य कुठं पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला जास्तीत जास्त आपण हे जर पाहिलं दृश्य तर आपल्याला खेड्यामध्ये हे दृश्य अनुभवास येतं, आपण पाहत असतो बघा। मग यांची जी मिरवणूक काढली जाते सकाळी, त्यांना छानपैकी आंघोळ घातली जाते, त्यांना छान तयार केलं जातं आणि सगळ्या गावातून त्यांची मिरवणूक काढली जाते। मग आता हे तर तुम्ही पाहताय या ठिकाणी चित्रामध्ये, तर सगळी माणसं त्यांच्या पाठीमागे पळताना जात दिसतायत आपल्याला। लहान मुलंसुद्धा या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेली दिसून येतात। त्याचबरोबर काही लोक वाद्य वाजवताना, ढोल वाजवताना आपल्याला दिसत आहेत आणि आनंद साजरा करताना आपल्याला दिसत आहेत। म्हणजेच काय केलेलं आहे इथं, मिरवू लागले ना गावभर, बघा सगळीकडं काय केलं जाते या बैलांच्या। इथं दोनच दाखवलेले आहेत पण असे गावातले बरेच बैल काय केलं जातात, सजवले जातात आणि त्यांची गावभर मिरवणूक काढली जाते। आजच्या दिनी नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन नुसता आराम। बघा आजच्या दिवशी त्यांना कसलंच काम करायला सांगितलं जात नाही, कामधाम म्हणजे काहीच काम करायचं नाही। दिनी म्हणजे दिवशी, अधोरेखित करा हां, दिनी म्हणजे दिवशी, नाही काही कामधाम म्हणजे कसलंच कामधाम त्यांना करायला सांगितलं जात नाही। पुरणपोळी खाऊन नुसता आराम, काय करायचं, वर्षभर कष्ट केलेलं असतं म्हणून एक दिवस त्यांच्यासाठी हा दिला जातो, पुरणपोळी खायचं आणि निवांत बसायचं। हा दिवस त्यांना पण खूप आवडतो कारण असं त्यांना शेतात काहीच काम करायला सांगितलं जात नाही। वर्षभर ते बिचारे काय करत असतात, शेतात खूप कष्ट करत असतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे बैल एवढं कष्ट करत असतात, आपल्याला काय केलं पाहिजे, त्यांची काळजी घेणं आपण खूप गरजेचं आहे। आपण घेतो का काळजी? नाही घेत, पण आपल्याला काळजी घेता आली पाहिजे। मुक्या प्राण्यांना त्यांना बोलता येत नाही, त्यांना त्रास होत असतो, पण आपण ती गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि त्यांची काळजीसुद्धा घेतली पाहिजे, त्यांना खायला पण दिलं पाहिजे। बघा पाऊस जर वेळेवर पडला तर त्यांना आता कडबा मिळतो आणि जर पाऊस जर पडला नाही तर त्यांना काही खायला मिळत नाही, तेव्हा आपण काय केलं पाहिजे, त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। ही काळजी आपण घ्यायला शिकली पाहिजे। बघा काय पाहत होतो आपण पुन्हा एकदा बघा कविता ऐका आणि वाचा। तुम्ही म्हणायचं आहे, सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल नाऊ घाला। सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल नाऊ घाला। गोठ्यातील म्हणजे काय, या ठिकाणी त्यांचं जे राहण्याचं जे ठिकाण आहे बैलांचं त्याला गोठा असं म्हटलं जातं। या गोठ्यातील बैलांना नाऊ घाला असं म्हटलेलं आहे, का बरं, कारण आज कुणाचा सण आहे, या बैलांचा सण आहे, म्हणून काय करायचं आहे, नाऊ घालायचं आहे त्यांना। मग फक्त नाऊ घालून सोडून द्यायचे का, तर नाही, मखमली झुली रंगीत शिंगे। मग काय करायचं आहे त्यांना, परत सजवायचं आहे त्यांना। कसं सजवायचं आहे, त्यांच्या पाठीवर मखमली झुली घालायची आहे, रंगीत शिंगे त्यांची करायचे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या रंगाने। मी मग अशीच सांगितलं तुम्हाला, हिरव्या रंगानं, परत लाल रंगानं, पांढऱ्या रंगानं, पिवळ्या रंगानं त्यांची शिंगे काय करायची आहेत, रंगवायची आहेत। कपाळी बांधली रेशमी बाशिंगे, आणि कपाळाला काय करायचं आहे, बाशिंगसुद्धा बांधायचं आहे, म्हणजे त्यांना नटवायचं आहे ना आपल्याला, म्हणून रेशमी बाशिंग तिथं बांधायचं आहे। मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे, ढवळ्या पवळ्या सजले धजले। बघा ढवळ्या पवळ्या सजले धजले, दोघे जण छान तयार झालेले आहेत। आता इथं तुम्ही जे चित्र पाहत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर लक्षात येईल बघा कसे सजलेत। बघा बरं, फक्त झुली घातली आहे का त्यांनी मखमली, का फक्त शिंगा रंगवलेत त्यांची, का बाशिंगच फक्त बांधलेत,
तुम्ही जर नीट निरखून पाहिलं, निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल बघा, वेगवेगळे अलंकार, तर त्यांचे अलंकार कोणते आहेत बघा बरं, गळ्यात घुंगराची माळ आहे, घंटी आहे, नाही का, असे वेगवेगळे त्यांना त्यांचे जे अलंकार आहेत ते घातले जातात आणि त्यांना सजवलं जातं खूप सुंदर दिसावेत याकरता. कोणी कवड्याची माळ घालतं, कुणी घुंगरांची माळ घालतं, कुणी काळा दोरा घालतं, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सजवलं जातं आणि गावभर त्यांची मिरवणूक काढली जाते आणि हे सगळे लोक काय करत असतात, त्यांच्या पाठीमागून फिरत असतात आणि आनंद साजरा करण्यासाठी काही लोक काय करत असतात, ढोल वाजवत असतात पुढे आणि हे सगळे बैल त्याच्या पाठीमागे पळत असतात. अशा पद्धतीनं त्यांची गावभर मिरवणूक काढली जाते आणि हे दृश्य पाहण्यासाठी गावातील बरेच लोक एकत्र आलेले असतात. कुणी घराच्या बघा वर आहे की नाही, गच्चीवर उभारलेले असतात, गॅलरीमध्ये उभारलेले दिसतात का तुम्हाला या ठिकाणी, म्हणजे हे दृश्य पाहण्यासाठी खूप गर्दी असते ना, त्यामुळे हे दृश्य पाहण्यासाठी सगळे लोक या ठिकाणी जमलेले आपल्याला दिसून येतात. फक्त लोकच नाही तर लहान मुलंसुद्धा अगदी उत्साहाने याच्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात. मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे, ढवळ्या पवळ्या. मग आता हे ढवळ्या पवळ्या कोण आहेत बरं, तर या दोघांची नावं दिलेली आहेत, ढवळ्या आणि पवळ्या या दोघांना नाव दिलं गेलेलं आहे. ढवळ्या पवळ्या सजले धजले, दोघेही खूप छान सजलेले आहेत. आपण मगाशी पाहिलं की नाही, त्यांच्या पाठीवर झुली, मखमली झुली घातलेली आहे, त्यांची शिंग वेगवेगळ्या रंगाने रंगवलेली आहेत आणि गळ्यात वेगवेगळे अलंकार, त्यांच्या कवड्याच्या माळा आहे, कुणी घुंगराची माळ घातलेली आहे, घंटा बांधलेली आहे छोटीशी या ठिकाणी आणि बाशिंग पण त्यांना बांधलेलं आहे. असे वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक बैलांना रंगवलं जातं. आता फक्त एवढंच नाही तर त्यांच्या अंगावर रंगसुद्धा टाकला जातो, कुणाला गुलाबी रंग दिला जातो, कुठल्या बैलाला पिवळ्या रंगाने रंगवलं जातं, तर काही बैलांच्या अंगावर राजा असं लिहिलं जातं, काही लिहितात लोक, म्हणजे काय हे त्यांना सजवण्याची पद्धत आहे, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ते बैलाला काय करत असतात, सजवत असतात. कुणी त्यांच्या डोक्यावर घरातलं तोरणच लावतं, त्याची त्याची पद्धत आहे की तो कसा सजवेल त्याच्या बैलाला. म्हणजे प्रत्येक लोक वेगळ्या पद्धतीनं या बैलाला नटवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच काय, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे, ढवळ्या पवळ्या सजले धजले, गावभर बागा मिरवू लागले. मग आपण पण बघा, एक नवीन ड्रेस जर आपण घेऊन आलो तर आपण काय करतो, ते दाखवायला सगळीकडे फिरतो की नाही, सगळ्यांच्या घरी जातो, नवीन ड्रेस आणलाय, नवीन ड्रेस आणलाय. मग आता यांना ती सजलेत हे दाखवण्यासाठी ते काय करत असतात, त्यांचे जे मालक लोक असतात किंवा त्यांना सांभाळणारे जे लोक असतात ते काय करत असतात, त्यांना गावभर फिरतात आणि हे बघण्यासाठी कुणाचा वेळ किती छान दिसतो, हे पाहण्यासाठी खूप बघ्यांची गर्दी झालेली आपल्याला दिसून येते, म्हणून मिरवणूक काढली जाते त्यांची. आजच्या दिनी नाही कामधाम, आणि म्हणून आज त्यांना काय केलं जातं, कसलंच कामधाम करायला त्यांना सांगितलं जात नाही. मग काय करायचं बघा, पुरणपोळी आपण करतो की नाही, पुरणपोळी खाऊन नुसता आराम. कधी केली जाते पुरणपोळी, गोड पदार्थ, पुरणपोळी म्हणजे गोड पदार्थ आपण करतो की नाही, कधी करतो, सणांच्या वेळेस आपण करत असतो, बरोबर आहे की नाही. कोणकोणते सण आहेत, अशा मोठ्या मोठ्या सणांना आपण केलं की नाही, परवाच नागपंचमी झाली, रक्षाबंधन झालं, यावेळेस आपण काय करत असतो, गोड पदार्थ बनत असतो आणि आपण खात असतो. मग हा पण बैलांचा सण आहे, पण या सणाला काय करायचं, पुरणपोळी फक्त आपणच नाही खायचं तर त्या मुक्या प्राण्याला सुद्धा खावंसं वाटत असेल, बोलता येत नसलं म्हणून काय झालं नाही का, त्यांनाही खावंसं वाटतं, म्हणून काय केले जातात, घरातली जी मुख्य स्त्री आहे ती काय करते, या बैलांसाठी पुरणपोळी बनवते आणि त्यांना खाऊ घालते. आणि मग त्यांना कसलंच काम सांगितलं जात नाही, त्यांचा मालक पण त्यांना कसल्याच प्रकारचं कष्टाचं काम देत नाही, त्यांना त्या दिवशी आराम करायला सांगतो, इतकी काळजी त्यांची त्या दिवशी घेतली जाते. बघा विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आज आपण धोंडीराम सिंह राजपूत यांची जी कविता आहे बैलपोळा ही अभ्यासलेली आहे. याच्यानंतर आज आपण या पाठावरील जे प्रश्नोत्तर आहेत ते अभ्यासणार आहोत. बघा, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की कशा पद्धतीनं बैलाला सजवलं जातं. बघा, या ठिकाणी पूर्ण
त्यांना काय केलेलं आहे, सुशोभित केलेलं दिसून येतं। या ठिकाणी त्यांना छानपैकी सजवलं जातं आणि विविध रंगाने त्यांना रंगवलं जातं। बघा तुम्ही इथं पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल, बघा हिरवा रंग, पांढरा रंग, केशरी रंग, निळा रंग आणि पिवळा रंग, म्हणजेच काय त्यांच्या शिंगांना वेगवेगळे आकार दिलेले आपल्याला दिसून येतात। आणि तोरण या ठिकाणी बांधलेलं आहे, बघा तोरण बांधलेलं या ठिकाणी आपल्याला दिसतंय, म्हणजे काय त्यांना सजवलं जातं। त्याचबरोबर त्यांच्या गळ्यामध्ये घुंगरमाळ घातलेली आहे आणि घंटा पण घातलेली आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर पाठीवर झुलीसुद्धा आपल्याला असलेली दिसून येते, म्हणजे मखमली झुली त्याच्या पाठीवर असलेली दिसून येते। असं सुशोभित या बैलाला केलं जातं आणि असा सण साजरा करून अशा या बैलाची मिरवणूक गावभर काढली जाते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच्यावर आधारित प्रश्नोत्तर अभ्यासणार आहोत। बघा पाठ दहावा, बैल पोळा। प्रश्न पहिला, कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। पुन्हा एकदा बघा, प्रश्न पहिला, कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। एक आकडा, मखमली झुली रंगीत। आता या ठिकाणी तीन पर्याय दिलेले आहेत, मग याच्यामधला आपण दुसरा पर्याय या ठिकाणी लिहिलेला आहे, मखमली झुले रंगीत काय केली होती, शिंगे। आपण पाहिलं की नाही, आत्ता मी तुम्हाला कलर सांगितले, बघा कोणकोणत्या कलरने त्याची शिंगे आपण रंगवली होती, म्हणजे रंगीत काय होती, शिंगे होते। दोन आकडा, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे, या ठिकाणी दिलेलं आहे बघा। पुढचं, पुरणपोळी खाऊन नुसता आराम। बघा तूप रोटी, खवापोळी आणि पुरणपोळी, मग याच्यामध्ये पुरणपोळी या ठिकाणी आलेलं आहे। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। एककडा, बैलांच्या सणाला काय म्हणतात। बघा बैलांच्या सणाला काय म्हणतात, आत्ता आपण कविता अभ्यासली की नाही। उत्तर बघा, बैलांच्या सणाला बैलपोळा म्हणतात। काय म्हणतात, बैलांच्या सणाला बैलपोळा म्हणतात। दोन आकडा, बैलांना कसे सजवले आहे। कसं सजवलं होतं, आत्ता पाहिलं की नाही आपण चित्रामध्ये। बघा उत्तर, बैलांना मखमली झुली घालून, आपण पाहिलं होतं त्यांच्या पाठीवर झुली घातली होती आणि शिंगे त्यांची रंगवलेली होती आणि कपाळाला रेशमी बाशिंग बांधून त्यांना सजवलेलं आहे। पुन्हा एकदा बघा उत्तर, बैलांना मखमली झुली घालून शिंगे रंगवून व कपाळाला रेशमी बाशिंगे बांधून सजवले आहे। तीन आकडा, बैलांची नावे कोणती आहेत। उत्तर बघा, ढवळ्या पवळ्या ही बैलांची नावे आहेत। चार, बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात। काय खाऊ घालतात, पाहिलं की नाही आपण आत्ता, बघा बरं उत्तर, बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात। काय खाऊ घालतात, पुरणपोळी खाऊ घालतात। याच्यानंतर प्रश्न तिसरा, जोड्या जुळवा, अ गट आणि ब गटामध्ये उत्तरे दिलेली आहेत। अ गट त्याच्यामधला पहिला, बैलांचा सण कोणता सण आहे, पोळा। बैलांचा सण कोणता आहे, पोळा। हा सण खास त्यांचा सण म्हणून आपण ओळखतो की नाही। दोन आकडा, कपाळाला बांधली, काय बांधली होती त्यांच्या कपाळाला, रेशमी बाशिंगे। काय बांधली होती, रेशमी बाशिंगे बांधली होती, आपण पाहिलं बघा चित्रामध्ये आत्ता की नाही। तिसरं, बैलांनी खाल्ली, कधी, बैलपोळ्याच्या दिवशी ना, बैलांनी खाल्ली पुरणपोळी। चार, बैलांची नावे, आपण चित्रामध्ये पाहिलं होतं, पहिल्या चित्रामध्ये पाहिलं होतं दोन बैल दाखवलेले होते आणि मग त्यांची नावं काय सांगितली होती मी तुम्हाला, ढवळ्या पवळ्या। त्या बैलांची दोन नावं काय होती, ढवळ्या व पवळ्या अशी त्यांची नावं होती। याच्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांना भर हा शब्द जोडा आणि वाक्यात उपयोग करा। आता भर शब्द लावायचा आहे, कसा,
बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा मध्ये अगदी गोलामध्ये काय दिलेले आहे भर दिलेला आहे आणि त्याच्या बाजूने जे वेगवेगळे शब्द या ठिकाणी तुम्हाला दिसतेत मग याच्यावरून आपल्याला काय करायचे आहे शब्द तयार करायचे आहे आणि काय होतं त्याचा वाक्यात उपयोग सुद्धा आपल्याला करायचा आहे। आता बघा या ठिकाणी काय येणार आहे हात भर घर भर पिशवी भर तोंड भर मग पहिला काय करणार आहे आपण बाहेरचा शब्द घेऊन मग हा शब्द लावणार आहे पहिल्यांदा बाहेरचा वर्तुळातला शब्द घेऊन मग आतला शब्द लावणार आहे मग काय होईल अर्थ पूर्ण होईल तो आणि मग त्याचा वाक्यात उपयोग आपल्याला करता येईल। नीट लक्षात घ्या बरं गोंधळ करू नका। घर भर हात भर तोंड भर पिशवी भर आणि मग याच्यावरून आपण काय करणार आहोत वाक्यात उपयोग करणार आहोत। बघा कशा पद्धतीने केलेलं आहे इथे उत्तरं दिलेली आहेत बघा एक आकडा खेळणं पाहून बाळ तोंडभर हसलं खेळणं पाहून बाळ तोंडभर हसलं। दोन आकडा आईने पिशवीभर भाजी आणली आणली ना आईने पिशवीभर भाजी आणली। तीन ताईने हातभर मेहंदी काढली कशी काढली हातभर म्हणजे पूर्ण हातभरून मेहंदी काढली। चार मी आणि दादाने घरभर पसारा केलेला पाहून आई रागावली मी आणि दादाने घरभर पसारा केलेला पाहून आई रागावली। मग हे सगळे आपण जेव्हा वाक्य पाहतोय त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसते काय पाहायचं आहे तोंडभर मी आत्ता सांगितलं होतं ना शब्द तयार करायचे आणि ते वाक्यामध्ये द्यायचे आहेत। इथं तोंडभर आलेलं आहे इथं पिशवीभर आलेलं आहे इथं हातभर आलेलं आहे आणि इथं घरभर आलेलं आहे। मग याच्यामध्ये जे भर शब्द आहे तर तो कसा आहे शेवटी आलेला आपल्याला दिसून येतो पाहता की नाही तुम्ही इथं आहे बघा सगळीकडे भरभर हा शब्द कसा आहे शेवटी आलेला आहे आणि जे बाहेरच्या वर्तुळातले शब्द होते ते आधी आलेले आपल्याला दिसून येतात। बघा इथं तोंड आधी आलेलं आहे इथं पिशवी आधी आलेलं आहे इथं हात आधी आलेलं आहे आणि इथं घर आधी आलेलं आहे आणि त्याच्यानंतर भर 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 आपण हा शब्द जोडलेला आहे म्हणजे हा एक शब्द तयार झाला आणि याच्यानंतर आपण काय केलं याचं वाक्यामध्ये रूपांतर केलेलं आहे। त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आहे बघा शेवटी समान असणारे कवितेतील शब्द जोडा आणि लिहा। बघा आपण पाहिले की नाही मखमली आणि झुली काय तर मखमली आणि झुली दोन मखमली बांधली बघा लिहिली आले की नाही इथं पण लिहिले आणि इथं पण लिहिलेलं आहे रॅमिंग वर्ड्स आपण म्हणतो बघा त्याला यमक जुळणारे शब्द। शिंगे तिसरं आणि बाशिंगे बघा इथं पण गे इथं पण गे हा शब्द आलेला आहे अक्षर आहे ते। चौथं ढवळ्या पवळ्या आता बघा इथं काय फरक दिसतो आहे आपल्याला इथलं ढ आणि इथलं प फक्त वेगळं आहे आणि हे दोन्ही सारखे असलेलं आपल्याला दिसून येत आहेत म्हणजेच यमक जुळणारे शब्द आपण याला म्हणतो समान असणारे शब्द ढवळ्या पवळ्या। पाचवं सजले धजले या ठिकाणी पण हे शेवटचे दोन आहेत ते सारखे असलेलं आपल्याला दिसून येतात समान शब्द त्यांच्या जोड्या लिहा म्हटलेलं आहे। सहावं कपाळी आणि पुरण पोळी लिळी आलेलं आहे बघा शेवटी। सातवं कामधाम आणि आराम इथं म आणि इथं म आलेलं आहे बघा आणि शेवटचा आठवा धजले आणि इथं लागले याच्यामध्ये ल ल हे शेवटी आलेलं आपल्याला दिसून येतं। याच्यानंतर धवा आहे बैल गोठ्यात राहतात तसे खालील प्राणी कोठे राहतात ते लिहा। एक घोडा कोठे राहतो तबेला कोठे राहतो घोडा तबेला। दोन हत्ती हत्ती कुठे राहतो नगारखाना। फक्त नगारखानातच नाही विद्यार्थी मित्रांनो जंगलातसुद्धा हत्ती राहत असतो। तीन वाघ गुहेमध्ये राहत असतो। मासा पाणी पाण्यात राहत असतो मासा। पाच माकड झाडावर आपण पाहिले की नाही झाडावर माकड शक्यतो जास्त राहत असतं आणि सहा कासव विहीर किंवा तळ्यामध्ये। पुन्हा एकदा बघा हा प्रश्न दहावा बैल गोठ्यात राहतात मी तुम्हाला मगाशी चित्रामध्ये सांगितलं ते कुठे राहतात ते तसंच खालील प्राणी कोठे राहतात ते लिहा। घोडा तबेला हत्ती नगारखाना वाघ गुहा मासा पाणी माकड झाड आणि कासव विहीर किंवा तळे या ठिकाणी
राहतात। शेवटचा जो प्रश्न आहे 11वा, तुमच्या आवडत्या प्राण्याची माहिती 5 वाक्यात लिहा। बघा, प्रत्येकाला वेगवेगळे प्राणी आवडत असतात, नाही का? मी सांगितलं काही जणांना गाय आवडते, काही जणांना बैल आवडतो, काही जणांना कुत्रा आवडतो। तर प्रत्येकाने काय करायचं, तुम्हाला जो प्राणी आवडेल त्याच्याबद्दलची माहिती 5 वाक्यात तुम्हाला लिहायची आहे। बघा, या ठिकाणी मी काय केलेलं आहे, कुत्रा। आता कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे, का बरं आहे? बघा, कुत्रा हा प्राणी पाळीव प्राणी आहे, नाही का? सगळेजणच त्याला पाळतात। बघा, किती उपयोगाचा आहे कुत्रा हा प्राणी। आपण जर पाहिलं तर अगदी पोलीससुद्धा या कुत्र्याला पाळतात, का बरं? किती उपयोगाचं आहे, नाही का? अगदी कुठे चोरी झाली तर चोरांना शोधून काढण्याचं काम हा काय करत असतो, कुत्रा करत असतो। त्याचबरोबर घराची राखण करण्याचं काम कुत्रा करत असतो आणि लळा लावण्याचं कामसुद्धा कुत्रा करतो। अगदी खूप प्रामाणिक प्राणी म्हणून याच्याकडे पाहिलं जातं। बघा, तुम्ही जर अर्धी भाकरी जरी त्याला टाकली तर तो तुमचं घर सोडून जात नाही, म्हणजे इतकं इमानी प्राणी म्हणून याला ओळखलं जातं। म्हणजे कुत्रा हा प्राणी किती जीव लावणार आहे आपल्याला लक्षात येईल, आणि तो आपल्या मालकाशी नेहमीच प्रामाणिक राहत असतो। कोणत्याही म्हणजे कसलाही वास त्याला चटकन लक्षात येतो। बघा, म्हणूनच जे डिटेक्टिव्ह आहेत त्या खात्यामध्ये जास्त कुत्रे, वेगवेगळ्या प्रकारचे जे कुत्रे आहेत त्यांचा वापर केलेला दिसून येतो, आणि खूप चोरांना लवकर पकडण्याचं काम ते करतात आणि गुन्हे लवकर उघडकीस येण्यासही आपल्याला त्याचा फायदा होतो। त्यामुळे तो दुरूनही धोका ओळखू शकतो। मध्यंतरी बघा, मुंबईला एक हल्ला होणार होता तर त्या ठिकाणी असं सांगितलं गेलं की बॉम्ब ठेवलेला आहे, आणि तेव्हा शोधपथक कार्य चालू झालं, तर तेव्हा सगळ्यात आधी ते शोधून काढण्याचं काम कोणी केलं, कुत्र्याने केलेलं होतं। म्हणजे बघा, किती अगदी सगळ्यांचा जीव वाचवणं जे माणसांना पण शक्य नाही, तर ते काम कोण करू शकतो, हा कुत्रा करू शकतो। म्हणजे किती आपल्याला महत्त्वाचं आहे हा प्राणी हे आपल्याला लक्षात येईल। म्हणजेच धोकासुद्धा टाळण्याचं काम आणि आपल्याला सुरक्षित ठेवण्याचं काम हा कुत्रा करत असतो। म्हणूनच कुत्रा घराची उत्तम राखण करतो। बघा, आपण जर त्याला सोडून 2-3 दिवस बाहेर गेलो आणि परत आलो तर तो इतक्या प्रेमानं आपल्या अंगावर चढायला लागतो, आपल्याशी खेळायला लागतो, म्हणजे इतकी काळजी आपली घेतो। मग विद्यार्थी मित्रांनो, जसं तो आपली काळजी घेतो तसं आपणही त्या प्राण्याची काळजी घेणं गरजेचं आहे। त्याचं योग्य आपण पालनपोषण करणं गरजेचं आहे, आणि तसा जसा तो प्रामाणिक आहे तसा आपल्याला पण त्याचा तो गुण घेण्यासारखा आहे। प्रत्येक, मी सांगितलं तुम्हाला, पशु पक्षी बऱ्याच गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवून जात असतात। मग हा प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये जो आहे तर तो आपल्याला याच्यामध्ये घेण्यासारखा आहे। आज विद्यार्थी आपण जो बैलपोळा हा पाठ, म्हणजे ही कविता जी अभ्यासत होतो, तर या मुख्य प्राण्याचं जे सण कशा पद्धतीने साजरे केले जातात ते आपण आज या कवितेतून अभ्यासलो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्यालासुद्धा हा सण थाटामाटात साजरा करता आला पाहिजे, आणि त्यांनासुद्धा आपल्याला काय केलं पाहिजे, खायला देता आलं पाहिजे। मग काय द्यायचं आहे, गोडधोड आपण त्यांना खायला दिलं पाहिजे आणि त्यांची काळजीसुद्धा घेतली पाहिजे। मला नक्कीच आशा आहे की विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ही कविता समजून घेतलेली असणार आहे, तुम्हाला समजलेली असणार आहे, आणि या पाठातून आपण त्या त्या प्राण्यांकडून काय शिकण्यासारखं आहे हेही पाहिलेलं आहे। मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बैलाकडून कष्टाळ वृत्ती आपल्याला खूप घेण्यासारखी आहे, तर त्याच्यामध्ये जसं कष्टाळूपणा आहे तर तोसुद्धा कष्टाळूपणा माझ्यामध्ये आला पाहिजे, याच्यासाठी मी प्रयत्न करेल। म्हणजे काय, थोडंसं काम केलं की आपण लगेच कंटाळतो, नाही मला नाही करायचं असं म्हणतो, पण ते नाही का, ते कधीच म्हणत नाहीत किंवा ते थकतसुद्धा नाहीत, ते सतत सतत काम करत राहतात। म्हणजे इतकी कष्टाळू वृत्ती त्यांच्यामध्ये असले तरी जर कष्ट केलंच नसतं तर शेत पिकलं असतं का, एवढं धान्य आपल्याला मिळालं असतं का, नाही ना, ते जर असं म्हटले असते तर। म्हणून ती वृत्ती जसं त्यांच्यामध्ये आहे तीच वृत्ती आपल्यामध्ये आपल्याला बांधून घेता आली पाहिजे। मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला हा पाठ आवडलेला असणार आहे। धन्यवाद।